देवेंद्रजींनी सभागृहात एकदा सगळ्या महापुरुषांच्या ग्रंथसंपदेबद्दलची अगदी सावरकरांच्या सहितची सगळीच्या सगळी आपली जी काही त्यांची मानसिकता असेल, वैचारिकता असेल, ती एकदा सभागृहात सादर करावी. बाकी मला काय तोडायचे, फाडायचे, मारायचे, कापायचे, धर्माचं शस्त्र घेऊन ते करायला काही हरकत नाही. देवेंद्रजींनी काही वेळापूर्वी सभागृहामध्ये आपल्यावरती किंवा एकंदरीतच महाविकास आघाडीतल्या नेत्यांवर टीका केलेली आहे की आपण महापुरुषांवरती बोलले म्हणून ज्या पद्धतीने राज्यपालांवर टीका केली जाते, मात्र आपलं वक्तव्य असेल ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दलचं असेल, नामदेव महाराजांच्या बद्दल असेल, किंवा संजय राऊतांचं पण जे काही विधान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख त्यांनी एकेरी केला, चार वेळा केला, अशा पद्धतीचं दाखला देत आपल्यावरती टीका केलेली, मग आपला निषेध का नाही केला या नेत्यांनी असं त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे, काय उत्तर असेल? देवेंद्र फडणवीस जी फार अभ्यासू नेते आहेत आणि त्यांच्याकडून फार अभ्यासू प्रतिक्रिया मला अपेक्षित आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक स्लाईड मी सांगोल्याच्या सभेत दाखवली होती. आता त्याला जोडून अजून एक पुष्टी सांगते. मी फुले, शाहू, आंबेडकर, कबीर अशा विचारधारेतनं आलेली मुलगी आहे. जेव्हा माझ्या वक्तव्यावर आक्षेप देवेंद्रजींना का जर काही असतील, तर माझी जडणघडण ज्या विचारधारेतनं झाली आहे, मी पोस्टमन आहे. मूळ विचार फुले, शाहू, आंबेडकर या सगळ्या ग्रंथसंपदेमध्ये आहेत. देवेंद्रजींना खरंच आक्षेप असतील या सगळ्या गोष्टींबद्दल, तर काय देवेंद्रजी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली पुस्तकं, प्रबोधनकारांनी लिहिलेली पुस्तकं आणि क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा, ज्याच्यावर महाराष्ट्र सरकारची ज्योतिबा फुले चरित्र साधने प्रकाशन समिती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती काम करते गव्हर्नमेंटची, या समित्यांच्या अखत्यारीत ज्या ग्रंथसंपदेचा आणि ज्या साहित्याचा समावेश होतो, हे सगळं साहित्य हे खोटं आहे, चुकीचं आहे, हे सगळं साहित्य निषिद्ध आहे, हे सगळं साहित्य मी जाळून फाडून टाकतो, असं देवेंद्रजी सभागृहात म्हणतील का? देवेंद्रजींनी सभागृहात एकदा सगळ्या महापुरुषांच्या ग्रंथसंपदेबद्दलची अगदी सावरकरांच्या सहितची सगळीच्या सगळी आपली जी काही त्यांची मानसिकता असेल, वैचारिकता असेल, ती एकदा सभागृहात सादर करावी. बाकी मला काय तोडायचे, फाडायचे, मारायचे, कापायचे, धर्माचं शस्त्र घेऊन ते करायला काही हरकत नाही. कारण देवेंद्रजींची आणि टीम भाजपांची आणि त्यांच्या बेवारस भत्तुल्यांची अडचण ही आहे की 13 वर्षात त्यांना तो 14 सेकंदाचा चंक सापडला नाही. 13 वर्ष त्याच्यावर काहीच बोलावं असं वाटलं नाही. आत्ता चर्चा कराविषयी वाटते, कारण आता शिवसेनेतून मी प्रश्न विचारते म्हणून आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत म्हणून आणि मूळ चर्चेला बगल द्यायची आहे म्हणून. मूळ चर्चा काय आहे? 83 कोटीचा भूखंड 2 कोटीला कसा विकला गेला? हा प्रश्न भाजपच्याच आमदारांनी का बरं तारांकित म्हणून नोंदवला? आज सभागृहामध्ये तब्बल 4 मंत्र्यांच्या चौकशी, तब्बल 4 मंत्री अडचणीत आलेत आणि ज्यांच्यावर आरोप झालेत, पण हे पुन्हा विचार करण्यासारखं आहे की हे 4च्या 4ही मंत्री हे शिंदे गटातले आहेत. म्हणजे टीम भाजपा पद्धतशीरपणे एकनाथ शिंदेंनाही अडचणीत आणत आहे, शिंदेंच्या मंत्र्यांनाही अडचणीत आणत आहे. आणि बावनकुळे जे म्हणाले होते 10-12 दिवसांपूर्वी की आम्हाला फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी बघायचं आहे, ते पद्धतशीर गट कारस्थान पुन्हा एकदा पूर्णत्वास नेलं जात आहे. चर्चेची इकडे राळ उडवून देतानाच इकडे षडयंत्र आखायची ही देवेंद्रजींची नीती अत्यंत काबिले तारीफ आहे. त्यासाठी त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेचं करावं तेवढं कौतुक कमी आहे.